आणि महत्त्वाची बातमी, अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. अयोध्येतील या भव्य दिव्य राम मंदिरातील दृश्य सर्वात प्रथम TV9 वर आपण पाहत आहोत. राम मंदिरामधली ही दृश्य आपण पाहतो सगळ्यात आधी TV9 वर, एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य. मंदिराच्या आतली ही सगळ्यात दृश्य आहेत. याआधी राम मंदिराची झलक आपण पाहिली होती, मात्र आतली ही दृश्य आपण इथे पाहतोय. अगदी मंदिराच्या घुमटापासून ते खांबांवर असलेलं शिल्पकाम हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 392 असे खांब असणार आहेत ज्यावर अशा मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. इतर देवदेवतांच्या मूर्ती यामध्ये साकारण्यात आलेल्या आहेत. तर राम मंदिराची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, पहिली झलक, आणि तेही आतली ही दृश्य आपण पाहतो. जसं मी म्हटलं की सगळ्या देवदेवतांची शिल्प जी आहेत ती या सगळ्या खांबांवर साकारण्यात आली आहेत. बारीक कलाकुसर यामध्ये आहे. तर 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्यानंतर सर्वसामान्यांना दर्शनासाठी 23 तारखेपासून या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज आवाहन केलंय. तर राम मंदिराच्या आतली दृश्य आपण या ठिकाणी पाहिली. काल राम मंदिराची झलक या ठिकाणी आपण पाहिली होती.